नमस्कार मित्र हो, एस बी मराठी यूट्यूब चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत। मित्र हो, भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पितृ अमावस्या असे म्हणतात। भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष पंधरवडा श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष किंवा महालय म्हणूनही ओळखला जातो। या तिथीला सर्व पितरांना स्मरून श्राद्ध करण्याची प्रथा आहे। हा पंधरवाडा म्हणजे पूर्वजांच्या ऋषीमुनींचे गुरूंचे स्मरण करण्याचे दिवस। मृत पूर्वजांना पितर म्हणतात। ते ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला काही धार्मिक विधी केला जातो। ते ज्या स्थळी असतील तेथे सुख लाभो यासाठी पिंडदान करतात, यालाच श्राद्ध असे म्हणतात। पूर्वी यथाशक्ती ब्राह्मणाला दान करण्याची रीत होती, ती आज कालबाह्य झाली आहे। या पंधरवाड्यात आपल्याकडे शुभ कार्य निषिद्ध मानले जातात। या प्रथा पडण्यामागे काही तर्कसंगत कारणे आहेत। नुकताच पावसाळा संपत आलेला असतो, उन्हाचा तडाखा सुरू झाल्यामुळे हवामानात लक्षणीय बदल होऊन ताप, विषमज्वर यासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव झालेला असतो। त्यामुळे त्या आजारांचा काही जणांनी पितृगणांशी संबंध लावून पितृपंधरवाडा अशुभ व निषिद्ध मानायला सुरुवात केल्यानंतर इतरांनीही त्यांचे अनुकरण करण्यास सुरुवात केली। हा पंधरवाडा म्हणजे आपल्या पूर्वजांच्या स्मरण तर्पणाचे दिवस। तर्पण म्हणजे तृप्त करणे, संतुष्ट करणे। श्रद्धेने करतो ते श्राद्ध। मानवाने आपल्या कर्तृत्वाने आपले जीवन सुखमय आनंदमय बनवले पाहिजे। अवगुण सोडून चांगले गुण आचरण्याचा दृढ संकल्प केला पाहिजे। ज्या पूर्वजांनी आपणास जन्म दिला त्यांचे आपणावर असंख्य अगणित असे उपकार आहेत। त्यांच्या ऋणमुक्तीसाठी आपण काय केले पाहिजे याचा आढावा ह्या पंधरवाड्यात घ्यायचा असतो। आपल्या पितरांविषयी मनात श्रद्धा असणे स्वाभाविक आहे, त्यासाठी श्रद्धापूर्वक काही करावं। पण उगाचच कर्मकांडाच्या प्रभावाखाली पिंडदान आत्मशुद्धीच्या फंदात पडणं कितपत योग्य आहे। जिवंतपणी घरातील वडीलधाऱ्यांची हिटलणी करायची आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी श्राद्ध घालायचे हे दांभिकपणाचे लक्षण आहे। आपल्याला खरोखरच आपल्या दिवंगत वडीलधाऱ्यांबद्दल आदर व्यक्त करावासा वाटत असला तर त्यासाठी अन्य सकारात्मक पर्याय उपलब्ध आहेत। उदाहरणार्थ, आज अनेक वृद्ध असहाय्य अवस्थेत जीवन जगत आहेत, त्यांना मदत करणे। श्राद्ध दिनी वृद्धाश्रमात जाऊन ऐपतीप्रमाणे तेथील वृद्धांना भेट वस्तू देणे, औषधे पुरवणे इत्यादी उपक्रमही राबवता येतील। रंजल्या गांजल्यांची सेवा करण्यात ईश्वर भेटतो, कर्मकांडातून नव्हे। हे आपल्याला कळतं पण वळत नाही। कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून पितृपक्षाकडे पाहिले जाते। त्यानिमित्ताने आपण आपल्या जीवनाचे आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि काही होणाऱ्या चुका सुधारल्या पाहिजेत। आपल्या पूर्वजांनी ते विचार, संस्कृती, धर्म, प्रतिष्ठा टिकवली, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आपणास मार्गक्रमण करावयाचा संकल्प या तिथीला करावयाचा असतो। आपल्या प्रियजनांचे स्मरण करून त्यांना शांती मिळावी हीच खरी या दिनी ईश्वर पूजा होईल।